नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे राफेल फाइटर विमान। त्याच्यावरती आपण 30 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे राहणार आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे। आणि जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन व्हायचं आहे। आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे आणि सोबत बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे। चला तर मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करूयात। मित्रांनो, आजच्या प्रश्नांचा टॉपिक आहे राफेल फाइटर विमान। आणि पुढचा प्रश्न कोणत्या टॉपिकवरती घ्यायचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे, त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवला जाईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। चला तर प्रश्न बघूयात। पहिला प्रश्न आहे, राफेल फाइटर विमानाची निर्मिती कोणत्या देशाने केली आहे? तर उत्तर आहे, फ्रान्स या देशाने राफेल फाइटर विमानाची निर्मिती केलेली आहे। दोन नंबरचा प्रश्न आहे, पहिले भारतीय रक्षा मंत्री कोण आहेत ज्यांनी राफेल करारामध्ये भरारी घेतली आहे? तर उत्तर आहे, राजनाथ सिंह आहेत। या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्न आहे, फ्रान्सचे सध्याचे रक्षा मंत्री कोण आहेत? तर फ्लोरेन्स पार्ली हे फ्रान्स या देशाचे सध्याचे रक्षा मंत्री आहेत। चार नंबरचा प्रश्न आहे, फ्रान्समधील भारताचे सध्याचे राजदूत कोण आहेत? तर जावेद अश्रफ हे फ्रान्समध्ये सध्या भारताचे राजदूत आहेत। पाच नंबरचा प्रश्न आहे, नुकतेच भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान कोणता सैन्य अभ्यास झाला आहे? तर शक्ती हा सैन्य अभ्यास झालेला आहे भारत आणि फ्रान्स या देशामध्ये। या ठिकाणी आपण बघूया, सहा नंबरचा प्रश्न काय आहे, भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर उत्तर आहे, एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया हे सध्या भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख आहेत। सात नंबरचा प्रश्न आहे, राफेल फाइटर बाबत करार केव्हा झालेला होता? तर सप्टेंबर 2016 हा करार झालेला होता। मित्रांनो, प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। आठ नंबरचा प्रश्न आहे, किती राफेल फाइटर बाबत करार झालेला होता? तर उत्तर आहे, 36 राफेल फाइटर बाबत करार झालेला होता। नऊ नंबरचा प्रश्न आहे, राफेल फाइटर विमान खरेदी करणारा भारत कितवा देश बनलेला आहे? तर तिसरा देश बनलेला आहे भारत। या ठिकाणी बघूया, दहा नंबरचा प्रश्न, एका राफेल फाइटरची किंमत किती आहे? तर उत्तर आहे, 673 कोटी एका राफेल फाइटरची किंमत आहे। बारा नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या एअरफोर्स बेसवरती राफेल विमान वितरलेले आहे? तर उत्तर आहे, अंबाला एअरफोर्सवरती वितरलेले आहे। तेरा नंबरचा प्रश्न आहे, भारतीय हवाई दल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। चौदा नंबरचा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत? तर एअर चीफ मार्शल अर्जुन सिंह हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत। पंधरा नंबरचा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाची स्थापना केव्हा झाली? तर 8 ऑक्टोबर 1932 भारतीय हवाई दलाची स्थापना झाली। सोळा नंबरचा प्रश्न आहे, फ्रान्सने पहिल्यांदा भारताला राफेल विमान केव्हा दिले होते? तर 1 ऑक्टोबर 2019 दिलेले होते। सतरा नंबरचा प्रश्न आहे, राफेल फाइटर विमानाची मारक क्षमता केवढी आहे किंवा किती किलोमीटर आहे? तर 3700 किलोमीटर पर्यंत राफेल फाइटर विमानाची मारक क्षमता आहे। 19 नंबरचा प्रश्न आहे, राफेल फाइटर विमान 1 मिनिटामध्ये किती 1000 फूट उंचीवर जाऊ शकते? तर 60000 फूट उंचीवरती जाऊ शकते। 20 नंबरचा प्रश्न आहे, राफेल विमान जास्तीत जास्त किती भार घेऊन हवेमध्ये उडू शकतो? तर उत्तर आहे, 24500 किलोग्रॅम घेऊन उडू शकतो। 21 नंबरचा प्रश्न आहे, राफेल फाइटर विमानामध्ये किती इंजिन बसवले गेले आहेत? तर 2 इंजिन बसवले गेलेले आहेत राफेल फाइटर विमानामध्ये। 22 नंबरचा प्रश्न आहे, कोणकोणत्या देशांमध्ये राफेल फाइटरचा वापर करण्यात आलेला आहे? तर अफगाणिस्तान, लिबिया, माली आणि इराक या 4 देशांमध्ये राफेल फाइटरचा वापर करण्यात आलेला आहे। 23 नंबरचा प्रश्न आहे, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये किती रुपयांचे करार झालेले आहेत राफेल फाइटर विमानाबाबत? तर 59 कोटी रुपयाचे करार झालेले आहेत। 24 नंबरचा प्रश्न आहे, राफेल फाइटरच्या रजिस्ट्रेशनचे नाव काय असेल? तर बिरेंद्र सिंह धनोआ असे नाव असेल रजिस्ट्रेशनचे। 25 नंबरचा प्रश्न आहे, पॅरिस शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? तर सीन नदीच्या किनारी वसलेले आहे। 26 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर बिपिन रावत आहेत। 27 नंबरचा प्रश्न आहे, फ्रान्सचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहे? तर उत्तर आहे, फ्रांकोरोस लिकोनट आहेत। 28 नंबरचा प्रश्न आहे, राफेल फाइटर्सचे हिंदी नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर आंधी तुफान असे नाव ठेवण्यात आलेले आहे राफेल फाइटर्सचे हिंदी नाव। मित्रांनो, प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि पुढच्या प्रश्नांचा टॉपिकचा विषय काय निवडायचा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे, त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवला जाईल। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।